श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सोमवारी आहे कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा कार्तिक महिन्यामधली ही जी पौर्णिमा आहे तर सर्व महिन्यामध्ये ज्या पौर्णिमा येत असतात तर त्या पौर्णिमेमध्ये ही पौर्णिमा सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात मोठी ही पौर्णिमा मानली जाते तर कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेला आपल्या घरासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे घरातले हे जे काही नजर दोष आहेत वास्तुदोष आहेत पितृदोष आहेत वाईट बाधा आहेत करणी बाधा आहेत हे जे काही दोष आहेत तर ते जर आपल्याला दूर करायचे असतील तर कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेला जर तुम्ही हा उपाय केला तर घरातले जे काही दोष आहेत तर ते दूर झाल्याशिवाय राहणार नाही तर हा उपाय तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे आपल्याला हा उपाय क कुठे करायचा आणि किती वाजता करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा ही त्रिपुरारी पौर्णिमा जी आहे तर ती उद्या म्हणजे रविवारी दुपारी तीन नंतर लागणार आहे तीन वाजून त्रेपन्न मिनिटांनी ही रविवारी दुपारी पौर्णिमा लागेल तर ती सोमवारी दुपारी दोन वाजून त्रेपन्न मिनिटांनी ही पौर्णिमा संपणार आहे तर तुम्हाला जे जर तुम्ही उपवास करत असाल पौर्णिमेचा तर तुम्हाला उपवास हा सोमवारी करायचा आहे सत्यनारायण सोमवारी करायचा आहे कुमकुमार्चन पण तुम्हाला सोमवारी करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या उंबरट्यावरती हळदीचं पण द्यायचं आहे त्याचबरोबर चाहे। चाहे। máste, तर आपल्याला या दिवशी आपल्या घराची पूर्ण साफसफाई करायची आहे कारण आपल्या घरातली जी काही नकारात्मक शक्ती आहे तर ती आपल्या घरामध्ये जी काही जाळे जळमटे धूळ मिट्टी माती असते तर त्यामध्ये साठलेली असते तर ती पूर्ण नकारात्मक शक्ती आपल्याला नष्ट करण्यासाठी ही पूर्ण घराची साफसफाई करायची आहे फक्त तुम्ही वरच्यावर झाडू जरी फिरून घेतला जे काही जाळे जळमाटे आहेत तर ते तुम्ही जरी पूर्ण काढून घेतले तरीही चालेल घरामध्ये आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे पूर्ण घरामध्ये तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे गोमूत्र नाहीये गंगाजल शिंपला गंगाजल नाहीये तर तुम्ही हळद घ्या आणि थोडंसं पाणी त्यामध्ये टाका आणि हे हळदीचं पाणी पूर्ण घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे आता हे तर झालं की आपल्याला घरामध्ये कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि ह्या गोष्टी न चुकता आपल्याला करायच्याच आहेत आप कंटाळा अजिबात करू नका ह्या गोष्टी उद्या आपल्याला म्हणजेच सोमवारी आपल्याला ह्या गोष्टी करायच्याच आहेत पण आता आपण बघणार आहोत की सोमवारी चुकून पण आपल्याला आपल्या घरामध्ये कोणती एक भाजी आहे तर ते आपल्याला पूर्णपणे वर्ज करायचे आहे आणि कोणत्या दोन तीन चुका आहेत तर त्या चुकासुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत जर आपल्याकडनं ह्या चुका झाल्या किंवा ही एक भाजी आपल्याकडनं खाल्ली गेली तर माता लक्ष्मी आपल्या घरातून काढता पाय घेते घरामध्ये संकटे दुःख अडचणी दोष मागे लागतात आणि शेवटी मग आपण ह्या गोष्टींना आपण कंटाळून जातो तर आपल्याला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कोणकोणत्या कौन भाज्या वर्ज्या आहेत तर त्यामध्ये बघा तुम्हाला भोपळा जो असतो बघा दुधी भोपळा दुधी भोपळा वर्ज्य आहे त्यानंतर या दिवशी कांदा लसूण पूर्णपणे वर्ज्य आहे तामसिक आहार तामसिक आहारामध्ये मांस मच्छी मटण अंडी सर्व वर्ज्य आहे त्यानंतर कारल्याची भाजी वर्ज्य आहे त्यानंतर आपल्याला या दिवशी टमॅटो सुद्धा आपल्याला या दिवशी वर्जा आहेत तर या गोष्टी अजिबात घरामध्ये या दिवशी अजिबात खाऊ नका दुसऱ्या कोणत्याही भाज्या तुम्ही खाऊ शकतात पण कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये ह्या भाज्या तुम्ही पूर्णपणे वर्जस करायचे आहे एक दिवस आपण भाजीमध्ये कांदा लसूण टाकला नाही तर काहीच हरकत का होत नाही मला तर वाटत नाही ना की एवढा परिणाम आपल्यावरती होईल की आपण एक दिवस कांदा भाजीमध्ये कांदा लसून नाही टाकला तर काही होईल म्हणून तर तर त्यामुळे तुम्ही या गोष्टीच्या आहेत तर त्या आवर्जून पाळा आणि त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी आपल्या घरातून काही वस्तू सुद्धा द्यायच्या नाही आहेत ना त्यामध्ये तुम्ही तुमच्या घरामधून पैसे जे आपली खरेखुरी आपली माता लक्ष्मी असते तर आपल्या घरातले पैसे या दिवशी तुम्हाला कधीच कोणाला द्यायचे नाही आहे उसनेसुद्धा देऊ नका आणि कर्ज म्हणूनसुद्धा कोणालाच तुम्ही या दिवशी आपल्या घरातले पैसे देऊ नका आपल्या घरातलं पीठ जे गव्हाचं पीठ असतं तर ते गव्हाचं पीठसुद्धा आपल्याला या दिवशी कोणालाच द्यायचं नाही आहे ते माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असत त्यानंतर आपल्या घरातून तांदूळ त्यानंतर आपल्या घरामधून साखर आपल्या घरातलं मीठ तर नंतर आपल्या घरातलं दही तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या आहे, गोष्टी चुकून सुद्धा आपल्या घरातून कोणालाच देऊ नका आणि त्याचबरोबर या दिवशी तामसिक आहार पूर्णपणे वर्ज ठेवा तर ह्या ज्या गोष्टी आज तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर सोमवारी चुकून सुद्धा आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या करायच्या नाही आहेत ह्या गोष्टी जर आपल्याकडनं केल्या गेल्या तर मग बघा आपण किती उपाय करत असतो किती सेवा करतो पण शेवटी मग त्या गोष्टींचा काहीच फायदा होत नाही कारण ह्या चुका मग आपल्याकडनं होतात तर त्यामुळे अगोदरच मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे की ह्या गोष्टी चुकूनही कोणाला देऊ नका आणि जर ह्या गोष्टी घडल्याच चुकून नकळत घडल्या तर माता लक्ष्मीची माफी मागा क्षमा मागा त्या नक्कीच आपल्याला माफ करतील आणि ह्या गोष्टी जर तुम्ही जर कोणाला दिल्या आणि नकळत जर झालेल्या चुकांची माफी मागितली तर ते परमेश्वर आहेत तर ते देव आहेत तर ते नक्कीच आपल्याला क्षमा करतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ हा खूप युजफुल आहे तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांच्याकडनं सुद्धा ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी घडणार नाहीत श्री स्वामी समर्थ